प्राध्यापक दिगंबर मारुती ढोकले हे एम सी एड शिकलेले आहेत मुलांना अभ्यासाबरोबरच नीतिमंत आयुष्य जगण्याची मूल्य शिकवणारे शिक्षक म्हणजे ढोकले सर शारदा क्लासेसचे संचालक असलेले ढोकले सर महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे प्रमुख कार्यवाह आहेत अनेक शिक्षण संस्थांचे ते सचिव आहेत व त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड चे अध्यक्षपद भूषवली आहे सर अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत जसे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान साने गुरुजी पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद गदिमा पुरस्कार लायन्स क्लब इंटरनॅशनल आदर्श शिक्षक पुरस्कार भोजापूर भूषण पुरस्कार व अन्य बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत असे स्थिर भाव उत्तम वक्तृत्व व विषयाची जाण असलेले प्रवचनकार ढोकले सर आज आपल्याला लाभले आहेत मी सरांना विनंती करते की आपल्या अमृतवाणीने आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करावे रामकृष्ण नमो नमो निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्य अर्थ कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिली मिया आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आलेला गुरुवार आणि ह्या दुग्ध शर्करा योगामध्ये पंचामृताचा मधाचा थेंब पडावा त्याप्रमाणे आजचा घडून आलेला हा श्रावण बाळ पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुस्तक प्रकाशन दादांच्या हस्ते झालेलं आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना तीन गंध फार आवडतात पहिला गंध पहिला पाऊस पडल्यानंतर मातीला आलेला सुगंध दुसरा लहान बाळाची टाळू भरल्यानंतर त्या टाळूचा येणारा सुगंध आणि तिसरं कोरं करकरीत पुस्तक जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा त्या पुस्तकाच्या पानाचा गंध हा तिसरा गंध आत्ता इथे आपल्याला मिळालेला आणि तो आपल्याला नंतर मिळेल प्रकाशक आणि दादांच्या जवळ बसल्यामुळे तो पहिला गंध मला घेता आला माझी काय अवस्था झाली असेल तुमच्या लक्षात आलं असेल की पलीकडं पैलवान दादा आणि इकडं त्यांचे पिताश्री वसतात आणि मध्ये माझं झालेलं सँडविच परंतु इकडे आशीर्वादाचा हात आहे तिकडं मदतीचा हात आहे आणि त्यामुळे असलेली भीती ओवीने किती वर्णन केलं असलं जिबेवर सरस्वती वगैरे या सगळ्या गोष्टी बोलायला ठीक आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आधाराचा हात या ठिकाणी असतो आणि एक वडीलकीचं बाजूला कोणीतरी असताना ना ते तेव्हा जगातली कोणतीच भीती तुम्हाला त्या ठिकाणी हरवू शकत नाही किंवा तुम्हाला कसलंच भय राहत नाही अत्यंत कमी वेळामध्ये मूळ मुद्द्याकडे येतो सर्वप्रथम विनयचं मी अभिनंदन करतो विनयने आपल्या वडिलांचं चरित्र शब्दबद्ध केलेलं के आहे आणि मग माझं भूतकाळामध्ये थोडंसं चिंतन सुरू झालं की याच्या आधी कोणी असं चरित्र लिहिलं आहे का तर मी अगदी अलीकडच्या काळात नाही पण मी थेट रामायणाच्या काळात पोहोचलो आणि माझ्या लक्षात आलं की आई वडिलांचं चरित्र लिहिलं नाही तर गायलेले लव आणि कुश आणि त्यांनी आई वडिलाचं चरित्र गायलेलं आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की हा विनय म्हणजे याचे वडील राम आणि मग ह्या विनयने त्या रामाचं चरित्र लिहिलं तर ती इतिहासाची पुराणातली पुनरुक्ती होईल बरं आई ते वडील जे आहेत ना ते जुळे आहेत त्यांचा भाऊ लक्ष्मण आहे आणि ह्या पुस्तकात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि निमित्त काय होतं लॉकडाऊनचं लॉकडाऊनचा इतका सुंदर उपयोग जगात कुणी केला नसेल इतका सुंदर उपयोग आणि तो प्रॉडक्टिव्ह आहे अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे सगळ्यांचे धीर कसले काय काय झालं पण विद्या विनयेनं शोभते विद्येची कास जर धरली तर आपल्या हातून एक चांगलं कार्य होतं हे विनयजीने माऊलींचीच एक ओवी आहे का दीपकली का धाकुटी परी बहुते जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणूनय हा एवढा प्रकाश आहे पण पवित्रता त्या निरंजनामध्ये त्या समयीच्या ज्योतीमध्ये पवित्रता हे एवढे हजार व्याटचे दिवे असतील पण ती पवित्रता त्याची आहे ती दीपकलिका धाकुटी आहे पण लाईट गेली ना तर तीच दीपकलिका धाकुटी परि बहुतेजाते प्रकटी ते तेजाला प्रकट करणार आहे तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणून आहे माझ्या वडिलांच्याबद्दल मला लिहायचं आहे आणि फार सुंदर आशय मांडला की आपल्यासारख्या युवकांच्या असतील कोणाचे आपले रोल मॉडेल सलमान खान नको आमिर खान नको कोणीच नको अगदी अमिताभ बच्चनसुद्धा नको आपलं रोल मॉडेल आपले आईवडील असले पाहिजे आणि हा विचार घेऊन जेव्हा एखादा काम करतो ना तेव्हा देवळात जावयाची आम्हा नवतीचं घाई देव घरीचं थांबले अशी आमूची पुण्य आहे अशी पुण्यही असल्यानंतर काय दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही शेतीचा विषय निघाला आमच्या कल्पना दुधाळ नावाच्या कवयित्री असं म्हणतात की ती विषय असा होता की शेती विकायची तो विषय आला आणि विनयने सांगितलं ते डील कॅन्सल करायचं तर तिथं त्या कवयित्री अशी म्हणते की एक वेळेला शेतीतला मळा विकता येईल पण मातीवरचा लळा कसा विकता येईल मुद्दा असा आहे की तुमची शेती मुठभर माती विकता येईल परंतु ते ते तर मातीवरचं जे प्रेम आहे ते प्रेम असं विकता येणार नाही आणि म्हणून त्याचं संवर्धन आणि मग ते दावडी ते रामधाम असा झालेला हा प्रवास हा अतिशय स्तुत्य आहे आणि तो या ग्रंथात मांडलेला आहे अक्षर याचा अर्थच असा आहे ज्याला क्षरण आहे त्या गोष्टी सांगितल्या असतील त्या ऐकल्या असतील आणि त्या गोष्टी ऐकल्या ऐकल्या जर लिहिल्या तर त्या शाश्वत स्वरूपाला येतात इथून पुढच्या अनेक पिढ्या ते वाचतील आणि एका सैनिकाचं ते कथन आहे आत्मकथन आहे एका शेतकऱ्याचं आत्मकथन आहे आपल्याला कल्पना आहे आपण एक कायम वाक्य म्हणत असतो की संध्याकाळी झोपताना कृतज्ञता म्हणून प्रत्येक भारतात भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण नमस्कार केला पाहिजे की तुझ्यामुळं चार घास आमच्या पोटात आलेले आहेत आणि सकाळी उठल्यानंतर पहिला नमस्कार जर कोणाला करायचा असेल तर तो, तो सैनिकांना करायचा तुमच्यामुळं आम्ही आमच्या घरात शांतपणे झोपू शकलो <laughs> आणि हे दोन्ही नमस्कार एकाच माणसापर्यंत पोचतील असे रामभाऊ आहे शेतकरी आहेत सैनिकही आहेत आणि म्हणून ज्यांना वारंवार आपण वंदन करावं असं हे व्यक्तिमत्व आज या निमित्ताने पुस्तकामध्ये क्रित झालेलं आहे दादांचा उल्लेख वारंवार करताना मी पैलवान असा करतो आणि पैलवान या शब्दाचा अर्थ मला फार सुंदर सापडला वाचलं की सापडतं पैलवान या शब्दाचा अर्थ काय आहे आईच्या दुधाचं पहिलं वान जो आयुष्यभर जपून ठेवतो तो खरा पैलवान आणि आता लक्षात आलं असेल की आता आईंना बोलायला दिलं तर बोलूच शकणार नाही आता निवेदिका ताईंनी फार सुंदर अश्रू इतकं पवित्र जल जगात दुसरं कोणतंच नाही आहे इतकी पवित्रता गंगेच्या पाण्यात सुद्धा नाही आहे आणि असा ऊर भरून यावा मग अशी दादांच्या बरोबर बसलो ते म्हणाले आपण कोण मी असा मी मिया त्या वेळेला त्यांच्यासमोर काहीच बोललो नाही दादा मला फक्त ऐकायचं होतं फक्त ऐकायचं होतं त्यांनी सांगितलेले एक दोन किस्से सांगतो आणि थांबतो कारण आत्ता जर मला प्रवचन करायचं तर मला कमीत कमी एक तास पाहिजे परंतु मला पुढच्या पाच ते सात मिनिटात कवर करायचं आहे आणि सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करायचं बाप कसा असावा इकडे तिकडं नाही शोधायचं दादा सांगत होते मी पैलवान यांच्या लग्नाला कोण कौन कोण आलं होतं माहिती <laughs> आहे आम आमच्या आईंचे भाऊ आलेले आहेत चौधरी ते सांगत होते सतपाल युवराज हे दादांच्या आणि यांच्या लग्नाला आलेले होते म्हणजे कसलं भव्य दिव्य लग्न असेल काय थाट असेल ते एका पैलवानाचं लग्न होत परंतु परिस्थिती तशी नव्हती आणि त्या परिस्थितीतलं त्यांना शेवटी घडवलेलं आहे ती परिस्थिती महत्त्वाची दादा सांगत होते दादा म्हणजे वडील सांगत होते वस्ताद सांगत होते हा दहावी बारावी झाला आणि याला तालमीट टाकला वज वजन सत्तेचाळीस किलो काहीतरी होत आणि मग मा कुणी म्हणायचं तुमच्या पोराला आणा ना आम्हाला खेळायचं त्याच्याबरोबर दादा काही बोलायचे नाही आणि दादांनी फार सुंदर मी माझ्या डायरी त्याची नोंद होणार नो आज आज मी काय तुम्हाला सांगतोय हे विसरून जा मी काय शिकलोय हेच मी तुम्हाला सांगतो दादा म्हणाले थांबा जरा वेट अँड वॉच काही केलं नाही दादांनी तालमीत घातलं जेव्हा माणूस प्रत म्हणजे आशक्त असतो ना दादांचे शब्द आहेत तेव्हा कुणी आपल्यावरती चाल करून येत आणि खेळशील का खेळतोच का आखाड्यामध्ये जी काडी पहिलो ना खेळतो का नाही खेळ नाही पाठवलं नाही खेळणार म्हणले थांबा जरा आणि दोन वर्षानंतर एकशे सतरा किलो वजन झालं आणि आता सांगितलं या कोणाला यायचं ते असे असे वडील असावे असा बाप असावा की मुलाला अशा पद्धतीने घडवायचं मग त्यावेळेला खरी परिस्थिती आली की समोरून कुणी आलंच नाही म्हणजे इतकी आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची उंची इतकी वाढवायची की त्या पुढं सगळं जग असं खुजं दिसलं पाहिजे हे कर्तृत्व आहे आणि हे कर्तृत्व मुलांच्यामध्ये पेरायचं आहे ते पेरण्याचं काम त्यांनी के केलं पण हे करताना सहजासहजी नाही झालेले एकाच सायकलवर पाच जण पुढे दोघंजण मागे आई साहेब आणि ज्या श्रावण बाळाचा उल्लेख झाला कार्तिक हातात आणि सायकल एकच आज आपल्याला दादांचं वैभव दिसतं त्यांचं कर्तृत्व दिसतं पण त्यांची काल केलेली त्यांच्या आईवडिलांची मेहनत ही आपल्याला बघायची ती आपल्याला आज करायची एखाद्याचं यश पाहिलं तर हुरवून जाऊ नका किंवा भारावूनही जाऊ नका त्यांनी काय सोसलंय त्यांनी कोणाचे आशीर्वाद घेतलेत याचा अभ्यास करा आणि मग पुढे जा गोवऱ्या विकायला लागलेल्या आहेत आज आपल्याला विश्वास बसणार नाही काही गोष्टी सांगा सांगितलं तर हृदय भरून येईल दादांचाही कंठ दाटून आला आणि आईंच्या तर अश्रूंच्या धारा सुरू झाल्या गोवऱ्या विकल्या तिकडं दूध काढलं पण पोरांना कमी पडून दिलं नाही आपली एक जुनी म्हण होती आपली बा अंथरुण पाहून पाय पसरावे बदलून टाका ती मन आजकालच्या बापांनी काय म्हटलं पाहिजे अंथरुण पाहून पाय पसरू नको तुला काय पाय पसरायचे ते पसर अंथोरणाचं मी बघून घेतो ही वृत्ती दिली आणि म्हणून हे कुठंतरी घडलं हा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे थोडासा श्रावण बाळाकडं कारण ज्या नावाने पुरस्कार दिला आहे त्याही पुरस्काराबद्दल एक दोन मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत आता मध्ये मध्ये फोन वाचतोय बघा वाजू दे हरकत नाही पण दादांचे रिंगटोन ऐकले का तुम्ही तुम्हाला ऐकायला आली असेल दादांच्या फोनची रिंगटोन शिवरामी सरदार काय कोणाची भीती कशी भीती असेल दादा तुमच्यासारखा वस्ताद जेव्हा आमच्या पाठीवरती थाप ठेवून म्हणतो लढ तेव्हा जगातली कोणतीच शक्ती आपल्याला हरवू शकत नाही तर ही वृत्ती हा अभिमान दादांनी त्या ठिकाणी दिलेला आहे ह्या तात्यारा तात्याराव लाण्यांचं एक उदाहरण तात्याराव लाण्यांचे वडील बरं का दादा ते असे असे हवेतच चालतात असे असे फार रुबाबत चालतात कुणीतरी विचारला काय एवढे रुबाबत चालत आहात हो मी ते म्हणले तुला काय माहिती काय रुबाबात चालतो हा जो तात्याराव लहाणे ना हा हा माझा मुलगा आहे पद्मश्री पुरस्कार आहे त्याचा मी बाप आहे केवढा अभिमान असावा विनयने सांगितलं ना असं कर्तृत्व करावं की बापाची मान ताड झाली पाहिजे बाप आणि मुलाचं नातं समजून घ्यायचं असेल ना तर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आपल्या डोळ्यापुढे असलं पाहिजे हा आदर्श या इथल्या पुढच्या पिढीने घेतला पाहिजे त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा एक दोन मुद्दे फक्त सांगतो एक अर्ध्या मिनिटातला सांगणारा एक किसाई या ठिकाणी संपणारा सांगतो त्याच्या आधी श्रावण बाळ सगळ्यांना माहिती आहे अंध आई वडिलांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशीला घेऊन जाणारा हा श्रावण बाळ इच्छा व्यक्त केली अज्ञाधारकपणे ती केली मग दशरथ राजा आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त एकच दशरथ एकच काम केलं श्रावणबाळांनी एकच आई वडिलांची सेवा रामायणाच्या अगोदर घडलेला किस्सा आहे आजही इतक्या वर्षानंतरही विनयसारख्या युवकाला श्रावणबाळ पुरस्कार द्यावा असं वाटणं हे विनयचं तर कर्तृत्व आहेच आहे पण त्या श्रावणबाळाचं कर्तृत्व सगळ्यात मोठं आहे आणि एकमेव क्रायटेरिया वापरला आई वडिलांची सेवा तुकाराम महाराज माझ्या वडिलांची मिराश तुकाराम महाराज म्हणतात माझं काहीच नाही माझ्या वडिलांची मिराशी तर हा भाव श्रावण बाळाने एकच पुंडलिकाने का काय केलं काहीच केलं नाही फक्त आई वडिलांची सेवा केली योग्यांनाही दुर्लभ असणारा पांडुरंग परमात्मा त्यांच्या दारे दारात दुसरं तिसरं काहीच करायचं नाही तुम्ही नशिबण आहात जर आई वडील तुमच्याकडं असतील एकदा हवी देर सरदेसाई यांना विचारलं की तुमचे आई वडील दिसत नाही कुठे वडील कोणाकडे असतात असा प्रश्न विचारला वडील कोणाकडे असतात म्हणाला असं नका विचारू वडील कोणाकडे असतात असं नका विचारू आम्हीच आई वडिलांकडे असतो अजून आम्ही इतके मोठे नाही झालो की आय वडील थोडल्याकडे एका धाकट्याकडे आम्हीच वडिलांकडे असतो तर ही वृत्ती ही सेवाभावी वृत्ती ज्यावेळेला अंत करण्यात येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल इस्टेटीचा आणि त्या भावाभावांचा आमचा भरत दौंडकर फार सुंदर वाक्य बोलतो भरत दौंडकर काय म्हणतो की हे भावा भावा भावातलं नातं असेल आणि इथे बघितलं का तुम्ही कोण म्हणजे आईला सगळ्यात जवळची कोण असते लेख असते म्हणून आईने फोन करून बोलून घेतलं हे भलं मोठं व्यासपीठ आहे हे माझ्या शेजारी असतील पण तू जरा माझ्या बरोबर राहा ना काय असतं महालेकीचं नातं काय सुंदर नातं असेल थे? ते त्या सुंदर नात्याची ही आपल्याला इथे पाहायला मिळालेली झलक मुद्दा असा होता की ह्या सगळ्या गोष्टीला आपण इथे कोण आहे आज सभा सभागृहामध्ये संख्या कमी दिसते परंतु दोन माजी महापौर आहेत इथे दोन माजी महापौर आहेत अजूनही असतील काही भविष्यातले होणारे असतील दादांची नजर जिथे पडील तो महापौर होऊ शकतो कुठेही नजर पडू शकते अनेक नगरसेवक आहेत दादांच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत कुटुंबातली माणसं आहेत अनेक रद्द सोहळा आहे एका बापाची गोष्ट सांगतो आणि थांबतो त्याआधी भरत दौंडकर काय म्हणा काय म्हणाला होता भावाला किंवा बहीण भावाला म्हणते वाटा इस्टेटीत नको भावा वाटा इस्टेटीत नको भावा वाटा काळ जात हवा आपल्याच आतडीचा भावा करू हे हे वा। नको हेवा आपल्याचा आतडीचा भावा करू नको हेवा वाटा इस्टेटीत नको वाटा काळ जात हवा ह्या भावांकडे पाहिल्यावर लक्षात येतं ह्या भावांचे तीन हृदय आहेत पण त्या तिन्ही तीन वेगवेगळे जरी शरीर असली तरी त्या सगळ्यांचं काळीज एकच आहे इतका एकरूपणा तिघांच्या भावा तिघा भावांच्या मध्ये आहे एक वडील असतात आपल्या मुलाला एक दादांसारखेच शेवटचा सा किस्सा सांगतो आणि थांब दादांसारखेच असतात काय शब्द द्यायचा इथून पुढं जे बापाच्या भूमिकेत नाही त्यांनी आपल्या मुलाला एकच सांगायचं तो बाप सांगत होता दोन महामानवाची गोष्ट आहे तो बाप मुलाला सांगत होता ना जोपर्यंत मी आहे काळजी करण्याचं कारण नाही जोपर्यंत मी आहे काळजी करण्याचं कारण नाही पण असं बापाच्या याच्यावरती रुबाबात मी आहे घडली घटना अशी की ते मुलगा शाळेत गेलं दुर्दैव असं झालं की त्या दिवशी भूकंप झाला आणि ती सगळी इमारत शाळेची इमारत खाली कोसळली मुलं बेंच खाली लपली आणि तो स्लॅब त्या बेंचवर पडला आणि त्या बेंचच्या खाली वर्गातली चाळीस मुलं सगळी मुलं रडायला लागली एकच मुलगा रडत नव्हता तो मुलगा ह्या बापाचा मुलगा होता ज्या बापाने त्या मुलाला सांगितलं होतं जोपर्यंत मी आहे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे आणि तो मुला तो मुलगा इतरांना सांगतोय अरे रडू नका रे जोपर्यंत माझे वडील आहेत तोपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही हा धीर दिला कल्पना करा हे सगळं कोसळलंय खाली सगळीकडे अंधार झालाय जीव गुदमरतोय काय बाप असेल तो पण हे नुसतं बोलून नाही थांबला बाप आपण उद्या घरी गेला म्हणून पोराला म्हणू आपण काय घाबरायचं कारण नाही आणि खरी गरज आल्यावर गडबड होईल शब्द द्या पण जपून द्यान पाळा त्या बापाने शब्द पाळला पाहतोय सगळा ढिगारा मुलं गाडलेत माझं एकट्याचं मुलगा नाही अनेकांची मुलं गाडलीत करायचं काय मागे पुढं पाहिलं नाही बाजूला फावडं पडलेलं होतं खोरं पडलेलं होतं ढिगारा उपसायला सुरुवात केली लोकांनी वेड्यात काढलं काय करताय तो ढिगारा केवढा तुम्ही काय उपसताय त्यांनी एकच सांगितलं मदत करता येत असेल तर करा मला अडकती करू नका मी माझं काम करत राहणार ढिगारा उपसायला सुरुवात केली ढिगारा उपसता उपसता त्या ठिकाणी बाकीच्या लोकांनासुद्धा मदत करायची इच्छा झाली ज्यांना शक्य त्यांनी हाताने बाजूला केलं आणि कुठेतरी त्या स्लॅब आणि त्या बेंच्यामध्ये एवढा एवढा झरोका तयार झाला मनात आणलं तर आहे मनात आणलं तर करता येत एवढा एवढा झरोका तयार झाला आणि बापाने हात आपल्या मुलाला पुढे दिला त्या बापा मुलाला काढण्यासाठी तो मुलगा सुद्धा त्याच बापाचा होता त्या बापा त्या मुलाने काय केलं आधी चाळीस मुलांचे हात आपल्या वडिलांच्या हातात दिले आणि सगळ्या शेवटी हा मुलगा बाहेर आला कारण ही मुलं त्याच्या भरोशावरती होती असं कर्तृत्ववान जेव्हा आपल्या नशिबाला लाभतं ना तेव्हा आपल्या नशिबाचा कुणी हेवा करावा कार्यक्रमाला येताना मुरलीधर साठे होते आता डॉक्टर अनु गायकवाड आहेत आमचे सुधामराव मोरे कार्यक्रमाला येताना दादा आम्ही एक त्या चौकात आल्यावर स्पाइन सिटी मॉलच्या तिथे आल्यावर एक वारकरी दिसला मग आम्हाला आणि एक चित्रकार त्या तिथे चित्रकार आणि त्यांच्यातला संवाद असा होता तो वारकरी त्या चित्रकाराला म्हणत होता तुम्ही लय भारी चित्र काढता राह मी पाहिले तुमचे चित्र पण एक सांगू का भक्तीचं चित्र काढता येईल का तुम्हाला तो म्हणाला नाही हो अशी भक्ती कुठं चित्रात काढता येते का भक्ती अंतकरणात असावी लागते चित्रात नाही काढता येत थोडंसं गेल। पुढं गेलो आम्ही पुढच्या पुढच्या चौकात एक आजीबाई आपल्या नातीला घेऊन चाललेली होती आणि त्या आजीलाही माहिती होतं हा चित्रकार खूप भारी आहे त्या आजीने त्या चित्रकाराला प्रश्न विचारला तुम्ही लय भारी चित्र काढता पण या नाज या ना, नातीतलं आणि माझ्यातली जी माया आहे ती चित्रात काढता येईल का ती चित्रात काढता येईल का नाही म्हणाला माया अशी चित्रात काढता येणार नाही पुढे गेल्यानंतर दोन भाऊ किंवा तीन भाऊ म्हणू आपण असे चाललेले त्या दोन भावांचं ह्याच कारणातल्या दोन भावांसारखं अत्यंत जिवाळ्याचं प्रेम आपल्याला आठवत असेल ती एवढी एवढी गोळी असली तरी ती अशी धरायची फोडायची घे कोणती बी घे तुला हां कोणती बी घे होतं का काय तिथं आणि इथे काय सध्याचं वातावरण आहे जिथे भोगाची स्पर्धा असते ना तिथे महाभारत घडतं आणि जिथे त्यागाची स्पर्धा असते ना तिथं रामायण घडत असतं हि तर त्यागाची स्पर्धा आहे दोन भाऊ चाललेत परस्परांच्या मधलं खूप छान प्रेम आहे तो थोरला भाऊ म्हणतोय ओ चित्रकार महाशय यू आर द बेस्ट ड्रॉइंग टीचर यू आर द बेस्ट चित्रकार तर तुम्ही या आमच्या दोघांच्या प्रेमाचं चित्र काढू शकाल का भावा भावातल्या प्रेमाचं चित्र काढू शकाल काय तो म्हणाला नाही रे अशा भावांच्या प्रेमाचं चित्र थोडंच काढता येत आणि त्याच्या पुढे एकदम जर पुढे येऊन तो चित्रकार मला भेटला असता आणि त्या चित्रकाराने त्या चित्रकाराने जर मला प्रश्न विचारला असता का तुम्ही कुठे चालले मी कार्यक्रमाला चाललो खांद्यावर उपरणं वगैरे होतं ते उपरणं पाहिल्यावर थोडं लक्षात आलं की मला तीन प्रश्न पडलेत म्हटला मला तीन माणसं भेटलेत पहिला माणूस वारकरी तो म्हणतो भक्तीचं चित्र काढता येईल का दुसरं एक आजीबाई ती म्हणते मातीबरोबर असणारे मायाचं चित्र काढता येईल का आणि पुढे दोन भाऊ म्हणले ते आम्हाला प्रेमाचं चित्र काढता येईल का असं चित्र कसं काढता येईल त्याला म्हटलं सोपं काम आहे हे चित्र काढता येईल तुला त्यासाठी तुला माझ्याबरोबर यावं लागेल रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये विनय सातपुते नावाचा बापाला मानणारा आईला मानणारा एक पुत्र दुसऱ्या कर्तृत्ववान मुलांना श्रावण बाळ पुरस्काराने सन्मानित करतोय त्या सन्मान करतानाचा फोटो काढ तुला एकाच व्यासपीठावरती भक्तीचं प्रेमाचं आणि मायाचं चित्र काढणार